अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पिंपळगाव खुर्द या गावालगतच्या नाल्यावर पाटबंधारे मार्फत बांधण्यात आलेली मोरी पाण्याच्या प्रवाहात पाहून गेल्यामुळे ग्रामस्थांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ताच नव्हता। ग्रामस्थांनी सर्वत्र मदत मागितली असता त्यांना मदत न मिळाल्याने त्यांनी वर्गणीतून 40 ट्रीप भराव टाकून शेतात जाण्यासाठी रस्ता तयार केला। समस्या अशी आहे, हे धरणाच्या साहेबाने नाली बांधलेले 1988 मध्ये नाली बांधलेले, हे धरणाला पाणी जास्त झालं की हे नाली बऱ्याचदा 3 वेळा वाहिली, आता तिसऱ्यांदा 2 वेळा ग्रामपंचायतीने टाकली तिच्यावर। आता वर्गणी करून आम्ही गावातले लोक आज तिसऱ्यांदा टाकतोय, कारण की ते बोगस काम झालंय धरणाकडून। याच्या अगोदर पण त्यांना मी माहिती विचारली होती कसं, याच्या अगोदर म्हटलं असं झालं होतं, याच्या अगोदर 2 वेळा झालं होतं असं, 2006 मध्ये गावातल्या लोकांकडून शेतकऱ्याकडून हे वर्गणी करून हे आम्ही काम करतोय। आम्ही ग्रामपंचायत सदस्य मी बोलतो, सरपंचाला पण सांगितलं। आपलं नाव काय? रामचंद्र नत्तू पाटील, ग्रामपंचायत सदस्य। मी सरपंचाला पण सांगितलं की आपल्या फंडातून, ह्या ग्रामपंचायत फंडातून हे काम कर, पण तो सरपंच आपल्या फंडात येत नियमात बसत नाही। आणि मागे 2 वेळा आम्ही ग्रामपंचायतीतून टाकलं आहे, आम्ही 2 वेळा ग्रामपंचायतीतून केलं आहे, पहिले सुरुवातीला 2 वेळा केलं आहे ग्रामपंचायतीतून, आता तिसऱ्यांदा आम्ही ग्रामस्थ लोक शेतकरी हे वर्गणी करून करतोय। जिल्हा परिषद सदस्य आम्ही ते यांना पण भेटलो, आम्ही त्यांना सुद्धा सांगलं की हे शक्यने आमच्याकडून म्हणा तुम्ही वर्गणी करून घ्या। धरणाच्या साहेबाला पण मी फोन केला, माझा साहेब आले होते आमच्या या धरणाचे शाखा अधिकारी साहेब आहे, PN पाटील साहेब, त्याला पण मी फोनवर बोललो की आमची समस्या अशी आहे, ते म्हणत आम्ही 1-2 दिवसात काय करू ते नंतर कळवू तुम्हाला। आणि आमचं याच्यामुळे काय झालं, 4 दिवस झाले, शनिवारी पूर आला होता, तर शनिवारपासून हे नाली तुटली, तर त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याची समस्या 4 दिवसापासून गाडीचा रस्ता, मोटरसायकली सर्व बंद आहे इथून, त्याच्यामुळे आम्ही वर्गणी करून तातडीची मदत मागितली होती पण ते मिळू शकली नाही। आम्ही गावातले लोक ग्रामस्थ मंजूर हे कापसाचे गतोडे वाले अडचण आहे, तर आमचे रातचेसुद्धा गतोडे शेतातच पडले, ते आमची समस्या दूर होत नाही। मग शासनानं आम्हाला हे नवीन पाटबंधऱ्याकडून म्हणा कोणत्या एका पर्यायामधून आम्हाला हे मोठी गाल्याची मोरी पुलासारखी पाहिजे इटी, कारण की पुढारी हे जे पुढारी नेते हे कोणतीच मदत द्यायला आम्हाला तयार नाही। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।